साकोलीतील नाला अजूनही बुजलेल्या असून पावसाळा सुरू होणार आहे. कित्येक नाल्यात केर कचरा पडलेले आहे अशी तक्रार प्राप्त झालेली आहे. मागच्या वर्षी नाला साफ नसल्यामुळे भरपूर प्रमाणात पूर आलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती या मागील जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये पाणी घुसलेले होते. एकोणी रोडवरील पाणी होते आणि इतर भागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झालेले आहे. घरामध्ये पाणी शिरले व इतर साहित्याचे नुकसान झालेले होते. ही परिस्थिती पुन्हा या वर्षी येऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी महिला तालुका व शहर शाखा साकोली तर्फे नगर परिषदेला मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले की पावसाळा सुरू होण्यापूर्वी साकोली नगर परिषद परिसरातील नाला पूर्णपणे साफ करा व केर कचरा सुद्धा साफ करा. या मागणी करता निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देते वेळी महिला तालुका अध्यक्ष तनुजा नागदेवे, तालुका सचिव शीतल नागदेवे, अमरापाली मोडघरे, दामिनी शामकुवर, शीला बडोले, गणेश गजबे, यादवराव नागरकर, यादवराव गंगे, प्राध्यापक रोशन, जगदीप रंगारी, प्रतिमा राऊत व डीजी रंगारी यावेळी उपस्थित. भंडारा जिल्ह्यातील साकोली या ठिकाणी आहे. साकोली येथील विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा संपन्न झालेली आहे. ते ठिकाणी तालुक्याचे महिला तालुका अध्यक्ष तनुजा नागदेव आहेत. त्यानंतर इतरही महिला घटक आहेत या ठिकाणी उपस्थित. तिथं नागदेव आहे आणि इतर महिला आहेत आणि दुसरेही कार्यकर्ते या ठिकाणी रोशनजी बोहते पण आहेत, सर समालिका यादव धनवीजी आहेत, जगदीश रंगाडीजी आहेत, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सरळ सरळ जाऊया तालुका महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष तनुजा नागदेव यांच्याकडे. मॅडम, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा, वंचित बहुजन आघाडी ही जी चळवळ आहे, बाळासाहेबांची चळवळ आहे आणि तीन दलितांची चळवळ आहे. बाळासाहेब खूप वंचितांना आपल्याकडे त्यांना सत्ता मिळवून देण्याकडे आपल्याकडे आकृष्ट करून देत आहे आणि तुम्ही या ठिकाणी बैठक घेतली. या बैठकीमध्ये आपले काय काय विषय आहेत, कोणकोणते विषयावर चर्चा झाली? वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांची आहे. साकोली महिला तालुका अध्यक्ष तनुजा नागदेवे मी तुम्हाला कडकडीची विनंती म्हणून एक सांगत आहे की मागच्या वर्षी जे बहाड आली होती ती म्हणजे एकोळी रोडच्या नंतरचीच, तर तिथं खूप सारं पाणी भरलं होतं. म्हणजे कशामुळे, कारण जिकडे तिकडे नाल्या होत्या त्या नाल्या साफ नाही झाल्या होत्या, त्याच्यामुळे जिकडे तिकडे ते पाणी भरलं होतं. आणि जो बुद्धविहाराचा भाग आहे तिथं मुस्लिम बांधव असतात, त्यांच्यासुद्धा घरामध्ये पाणी वगैरे भरलं होतं. तर ह्या वर्षी असं होऊ नये म्हणून आम्ही एक निवेदन पत्र हे नगर परिषदेला देण्याचं ठरवलेलं आहे. आणि येत्या निवडणुकीचा आता प्रारंभ झालेला आहे, तर आमची अशी इच्छा आहे की प्रभाग 10 आहे तिथं आमचे 10ही नेते आम्ही तिथं उभे करू आणि जे बाळासाहेबांचं हात आहे ते बळकट करू. आणि मी असं म्हणत आहे की बहुजन आपण म्हणतो बहुजन म्हणजे फक्त लोकांना असं वाटते की बहुजन म्हणजे फक्त हा एससीच वर्ग आहे. मी तर म्हणते बहुजन म्हणजे हा एससी वर्गच नाही, कारण ओबीसी, एससी, एनटी आणि धनकर, आता कुठेही पहा धनकर समाजाचे पण वंचित बहुजन आघाडीमधून निवडून आलेले आहेत. तर मी अशा लोकांना म्हणतो, जसं कोहडी समाज आहे, खाती समाज आहे, सगळं गोंड गोवारीस आहे, सगळं आहे. ज्यांना कुणाला ह्या वंचित आघाडीमध्ये यायचं आहे तर मी त्यांचं तालुका अध्यक्ष म्हणून स्वागत करते आणि बाळासाहेबांचा हात मजबूत केला पाहिजे म्हणून मी हे कडकडीची विनंती सुद्धा तुम्हाला करते. कारण हा बहुजन म्हणजे धनकर सगळं समाज हा एकजुटीनं बांधत असते, बांधल्यामुळेच हा समाज हा बहुजन संख्येने झालेला हा समाज, यालाच बहुजन म्हणून हा नाव दिलेलं आहे. आणि बाळासाहेबांचा हात आपण बळकट करू आणि असंच ज्या बाळासाहेबामध्ये रक्त आहे, भीमरावाचं रक्त आहे, म्हणून अशाच नेत्याला आपण मागे असंच आपला एका नेत्याला खोवलो, पण आपण ह्या नेत्याला सुद्धा खोवायचं नाही म्हणून सगळ्यांना विनंती करते. आणि येणाऱ्या ह्या सगळे बांधवांचं मी आपल्या बहुजन आघाडीमध्ये सर्वांचं स्वागत करते. जे कुणी ज्यांना इच्छुक असतील तर ते आमच्या बहुजन आघाडीमध्ये येऊ शकता, एवढीच मी कडकडीची विनंती करते. आणि माझे दोन शब्द संपविते सर्वांना, जय भीम. बहुजन आघाडीचे ध्येय धोरणे काय आहेत आणि आपण काय सांगाल? जय भीम. मी सर्वात प्रथम तुमच्या एशियन न्यूज चॅनलचं या ठिकाणी स्वागत करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. माझा उद्देश हाच आहे की आमचं जे वंचित बहुजन आघाडी आहे, हा जो या तीन शब्दामधला जो वंचित शब्द आहे
हा वंचित शब्द सगळ्यात प्रथम आपण समजून घेतला पाहिजे, कारण जोपर्यंत वंचित म्हणजे काय तर तळागाळातील जे काही कुठल्याही धर्मातील पंथातील जातीतील लोक असतील ज्यांना न्याय मिळाला नसेल, या न्याय मिळवण्यासाठी एकत्रित येणारी ही संघटना आहे, ही एक चळवळ आहे, ही एक मुवमेंट आहे, आणि या मुवमेंटचा समाजाच्या तळागाळापर्यंत ही मुवमेंट पोहोचावी आणि त्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी स्थापन करण्याचा सरांचा मनोदय आहे. मी त्यांचं स्वागत करतो. आणि आमचं महत्त्वाचं उद्देश हा आहे की आमच्यातील वंचित घटकांमध्ये मग एस सी असो, एस टी असो, एल टी असो, एस बी असो, ओ बी सी असो, धनगर असो, गोवारी असो, गोंड असो, कुठल्याही समाजातील व्यक्ती असेल, त्यांना या प्रवाहामध्ये आणणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आणि या प्रवाहामध्ये आणल्यामुळं काय होईल, त्यांनासुद्धा त्याच्या सामाजिक ज्ञानाबरोबर राजकीय ज्ञान प्राप्त होईल, आणि एकदा राजकीय ज्ञान प्राप्त झालं की राजकीय ज्ञानातून तो आपला विकास करायला लागेल आणि त्यांना समजायला लागेल की राजकारण काय असते आणि समाजकारण काय असते. कारण राजकारण आणि समाजकारण ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अरे एका नाण्याच्या जेव्हा दोन बाजू आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला समाजकारणाबरोबर राजकारण कसं केलं जायचं याचं मूल मंत्र या वंचित बहुजन आघाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून आमचा एक मनोदय आहे की येत्या 1.5-2 वर्षामध्ये आमच्या साकोली नगर परिषदमध्ये, साकोली चंद्रबापा नगर परिषदमध्ये आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये आमचे उमेदवार असे ताकदीने उभं करू आणि अशी संघटना मजबूत करून दाखवू की एक दिवस आमचा झेंडा या ठिकाणी वंचित आघाडीचा फडकेल, ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा मी सगळ्यांना या वंचित आघाडीत येण्यासाठी आग्रही करतो. मी त्यांचं स्वागतही या ठिकाणी करणार आहे आणि या यशन न्यूज चॅनलचं सुद्धा स्वागत करतो की त्याने मला बोलण्याचे 2 शब्द दिले. तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, ज्यांनी सांगितलं की आता येणाऱ्या नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बैठक शहर महिला आणि तालुका महिला पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात. नगर परिषदेला त्यांचा जो निवेदन आहे की साकोली शेंद्रवापा नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या सर्व नाल्या साफ करण्यात याव्या, कारण की मागच्या वेळेस नाल्या साफ नसल्यामुळे पूर आलेला होता, घरांचं नुकसान झालेलं होता, आरोग्य बिघडलेलं होतं. आता असं काही होता का म्हणे म्हणजे वंचित आघाडीतर्फे हे निवेदन नगर परिषदेला ते देणार आहे. बाळासाहेब आंबेडकरांची वंचित घटकांसाठी असलेली एक संघटना आहे, वंचितांना न्याय मिळवून देणारी संघटना आहे आणि वंचितांना सत्ताधारी बनवण्याचे स्वप्न बाळासाहेब आंबेडकरांचे आहे. आणि हे स्वप्न जर साकार करायचे असेल तर वंचित आघाडीतर्फे यांनी विनंती केली आहे की एस सी, एस टी, ओ बी सी, गोवारी, धनगर सर्वच वंचित घटकातील जे अतिशय गरीब आहेत ज्यांना सत्ताधारी बनवायचं आहे किंवा सत्ता उपभोगायचं आहे, चांगला समाज कार्यकर्ता बनवायचा आहे, चांगला नागरिक बनवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीची दुसरा पर्याय नाही, त्यासाठी आपण यावं, आपल्या सर्वांचं स्वागत आहे असं या ठिकाणी कार्यकर्त्यांनी, आम्ही तुम्हाला न्याय मिळवू असे कार्यकर्त्यांनी या प्रसंगी एशियन टी व्ही न्यूज चॅनलला मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले. मी डी जी रंगारी, एशियन न्यूज टी व्ही जिल्हा प्रतिनिधी, भंडारा.